आज आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहू दिलेल्या त्रिकोण वाय झेडचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया काढा दिलेल्या विशाल कोण त्रिकोण म्हणजेच ऑप्ट्युस अँगल एक्स वाय झेड त्रिकोणामध्ये रेषाखंड म्हणजेच लाईन सेगमेंट एक्स ओ हा एकच्या समोरील बाजूचा म्हणजेच अपोजिट साईड वायझेडवर लंब म्हणजेच परपेंडिक्युलर आहे जर आपण वायझेड त्रिकोणाचा पाया मानला आणि एक्स ओ उंची जेथे एक्स ओ बरोबर दोन पूर्णांक आठ सेंटीमीटर आहे आणि वायझेड बरोबर चार पूर्णांक सहा सेंटीमीटर आहे तर त्रिकोण एक्स वाय झेडचे क्षेत्रफळ समान असेल एक छेद दोन गुणिले कंसात पाया गुणिले उंची बरोबर एक छेद दोन गुणिले कंसात झेड गुणिले एक्स ओ म्हणजेच हे सोडविल्यानंतर आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेडचे क्षेत्रफळ मिळेल सहा पूर्णांक चव्वेचाळीस वर्ग सेंटीमीटर हे आपण दुसऱ्या पद्धतीने देखील सोडवू शकतो त्रिकोण एक्स झेडमध्ये रेषाखंड म्हणजेच लाईन सेगमेंट वाय डब्ल्यू बाजू एक्स एक्सझेडवर लंब आहे जर आपण त्रिकोण एक्स एक्सवाय झेडमध्ये बाजू एक्स झेड पाया मानली आणि लंब वाय डब्ल्यू उंची मानली तर त्रिकोण एक्स वाय झेडचे क्षेत्रफळ असेल एक छेद दोन गुणिले कंसात एक्स झेड गुणिले वाय डब्ल्यू म्हणजेच त्रिकोण एक्स वाय वायझेडचे क्षेत्रफळ असेल सहा पूर्णांक चव्वेचाळीस वर्ग सेंटीमीटर येथे आपण दोन स्थितींमध्ये वेगवेगळ्या बाजूंना पाया मानले आहे तसेच त्यांच्या संगत असलेल्या लंबांना उंची मानून क्षेत्रफळ काढले आहे या दोन्ही स्थितींमध्ये आपल्याला समान क्षेत्रफळ मिळाले आहे याचे कारण काय असेल हे तुम्ही सांगू शकाल का विचार करा चला मी सांगतो असे आहे कारण दोन्ही स्थितींमध्ये आपण एकच त्रिकोण घेतला आहे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूला पाया तर त्याच्या संगत लंबाला उंची मानली तर त्यामुळे त्रिकोणाच्या क्षेत्रफळात कोणताही बदल होत नाही म्हणून या त्रिकोणाचे क्षेत्रफळ दोन्ही स्थितींमध्ये समान आहे म्हणून त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी तसेच त्याच्या संगत उंचीच्या मदतीने त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते सर्व बाजूंची लांबी माहीत असणे आवश्यक नसते पुढील उदाहरण खाली दर्शवलेल्या त्रिकोण बीचे क्षेत्रफळ तीस वर्ग सेंटीमीटर आणि त्रिकोण एडीसीचे क्षेत्रफळ चोपन्न वर्ग सेंटीमीटर आहे रेषाखंड एडी बी सी वर लंब आहे जर बी बरोबर पाच सेंटीमीटर आहे तर रेषाखंड एडी आणि रेषाखंड चे माप काढा आपल्याला त्रिकोण एडीबीचे क्षेत्रफळ तीस वर्ग सेंटीमीटर आणि त्रिकोण एडीसीचे क्षेत्रफळ चोपन्न वर्ग सेंटीमीटर दिले आहे या दोन्ही त्रिकोणांमध्ये बाजू एडी ही सामायिक बाजू आहे आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची असते अशाच प्रकारे जर आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाया आणि त्याची उंची यामधील कोणत्याही दोन गोष्टींचे माप माहीत असेल तर आपण अगदी सहजतेने तिसऱ्याचे माप काढू शकतो जसे त्रिकोण एडीबीचे क्षेत्रफळ तीस वर्ग सेंटीमीटर आहे यामध्ये बाजू बीडी आणि बाजू एडी एकमेकांवर लंब आहेत म्हणजेच कोण एडी हा एक काटकोन आहे म्हणून त्रिकोण एडी बी हा एक काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल आहे काटकोन त्रिकोणाच्या स्थितीमध्ये आपण एकमेकांवर लंब बाजूंमधील कोणतीही एक बाजू पाया तर दुसरी बाजू उंची म्हणू शकतो येथे आपण बाजू बी डी हा पाया तर बाजू एडी ही उंची मानू अशा प्रकारे आपण लिहू शकतो त्रिकोण एडीबीचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले बीडी गुणिले एडी आपल्याला क्षेत्रफळ माहीत आहे तसेच बीडीचे देखील माप माहीत आहे म्हणून आपण एडीचे माप काढू शकतो यासाठी आपण हे समीकरण म्हणजेच इक्वेशन व्यवस्थित करू दोन्ही बाजूंना दोन ने गुणून बी मधून भागले असता आपल्याला मिळते त्रिकोण एडीबीचे क्षेत्रफळ गुणिले दोन भागिले बी डी बरोबर एडी हेच आपण लिहू शकतो एडी बरोबर त्रिकोण एडीबीचे क्षेत्रफळ गुणिले दोन भागिले बी डी त्रिकोण एडीबीचे क्षेत्रफळ तीस वर्ग सेंटीमीटर आणि रेषाखंड बीडीची लांबी पाच सेंटीमीटर आहे म्हणजेच आपल्याला ए डी बरोबर बारा सेंटीमीटर मिळेल बाजू एडी ही त्रिकोण एडीबी बी आणि त्रिकोण मध्ये सामायिक आहे त्रिकोण एडीसीची बाजू एडी आणि बाजू डीसी एकमेकांवर लंब आहे म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण एडीसी देखील एक काटकोन त्रिकोण आहे येथे देखील आपण बाजू एडी आणि बाजू मधील एकाला पाया तर दुसऱ्या बाजूला उंची मानू शकतो चला त्रिकोण एडीसी मध्ये बाजू ला पाया तर बाजू एडी उंची मानू आपण त्रिकोण एडीसीचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले डीसी गुणिले एडी असे लिहू शकतो म्हणून डी सी बरोबर त्रिकोण एडीसीचे क्षेत्रफळ गुणिले दोन भागिले एडी अशा प्रकारे डीसी बरोबर नऊ सेंटीमीटर मिळेल आज आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाशी संबंधित काही उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित गैरसमज पाहू